नमस्कार, रूपांजलीज कुकिंग मराठीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त सुरू असलेल्या मोदक सिरीजमधली ही अजून एक रेसिपी. पहिल्या रेसिपीज म्हणजे ओट्सचे मोदक, पंचामृताचे मोदक आणि कोको चिप्स मोदक. या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आज आपण बनवणार आहोत अमेझिंग चवीचे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी मोदक. अतिशय सोपे आणि कमी साहित्यात होणाऱ्या या मोदकांचे साहित्य आणि कृती बघूया. पहिल्यांदा आपण ब्लूबेरी मोदक बनवणार आहोत. त्यासाठी घ्यायची आहे 1/2 कप मिल्क पावडर, ही 65 ग्रॅम आहे. यानंतर 1/4 कप उकळून गार केलेलं दूध घ्यायचंय, म्हणजे जेवढी मिल्क पावडर असेल त्याच्या निम्मं दूध घ्यायचंय. 2 टीस्पून साजूक तूप घ्यायचंय. 2 टीस्पून पिठी साखर घ्यायची, याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाहीये, कारण मिल्क पावडर आणि ब्लूबेरी क्रश दोन्हीमध्ये साखर आहेच. यानंतर 6 टीस्पून ब्लूबेरी क्रश घ्यायचा आहे, थोडासा घट्ट आणि ब्लूबेरीचे छोटे छोटे तुकडे असलेला क्रश मिळतो तो वापरायचा आहे. आणि सर्वात शेवटी एक छोटासा पण इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट वापरणार आहोत आपण, तो म्हणजे जेली स्वीट्स. या अशा मस्त रंगीबेरंगी साखर लावलेल्या जेली स्वीट्स मिळतात, त्या घ्यायच्यात. हे सगळं साहित्य तयार आहे, तर आता कृती बघूया. सर्वप्रथम कढईत दूध घालायचं, त्यात पिठी साखर आणि तूपही घालून टाकायचं. यानंतर ब्लूबेरी क्रशही घालायचा. आता मंद गॅसवर अगदी 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण ढवळायचं. सगळं छान मिक्स झालंय. आता याला एक उकळी आली की मिल्क पावडर घालायची. गुठळ्या होऊ न देता छान ढवळून घ्यायचंय. आणि आता साधारण 10 ते 12 मिनिटं हे मिश्रण आटवायचंय. याचा जरा घट्ट गोळा झाला पाहिजे. हा बघा, असा मस्त गोळा तयार झालाय. कढईला कुठेही चिकटतही नाहीये. तर आता गॅस बंद करून टाकायचा. आता हे मिश्रण एका बोलमध्ये काढून घ्यायचं आणि साधारण 1 ते 1.5 तास थंड व्हायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत जेली स्वीट्सचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत. ब्लूबेरी असल्यामुळे मी डार्क ब्लू किंवा ब्लॅक कलरचे तुकडे वापरणार आहे. मिश्रण आता छान गार झालंय. मोदकाच्या साच्यात टाकण्याकरता एकदम बरोबर झालंय. तर आता नेहमीप्रमाणे याचे सिलेंड्रिकल गोळे करून घ्यायचे. साच्याला आतून तूप लावायचं आणि हे जे जेली स्वीट्सचे छोटे तुकडे आहेत ना, त्यातले 1-2 तुकडे असे ठेवायचे. आणि मग मोदकाचं मिश्रण भरायचं. दुसऱ्या साईडला पण 1-2 तुकडे लावायचे, म्हणजे मोदकाच्या बाहेरच्या साईडला एकदम छान दिसेल आणि चवही मस्त येईल. वा, एकदम मस्त आणि इंटरेस्टिंग झालेत मोदक. सगळे मोदक करून घेऊया. साधारण 5 ते 6 मोदक होतील. आणि लगेचच स्ट्रॉबेरीचे पण मोदक करून घेऊया आणि एकत्रच बघूया कसं झालंय ते, कारण स्ट्रॉबेरी मोदकांना सुद्धा सेम साहित्य आणि कृती आहे. तरी एकदा फटाफट बघून घेऊया. स्ट्रॉबेरी मोदकांसाठी घ्यायची आहे 1/2 कप मिल्क पावडर, 1/4 कप उकळून गार केलेलं दूध, 2 टीस्पून साजूक तूप, 2 टीस्पून पिठी साखर, जेली स्वीट्स आणि 6 टीस्पून स्ट्रॉबेरी क्रश घ्यायचा आहे. सेम ब्लूबेरी सारखाच थोडासा घट्ट आणि स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे असलेला क्रश घ्यायचा आहे. असे बरेच फ्लेवर्स मिळतात, जसं की ऑरेंज, पायनॅपल, बटरस्कॉच. तुमच्या आवडीचा फ्लेवर घेऊन सेम कृती आणि साहित्य वापरून मोदक बनवता येतात. त्या त्या कलरच्या जेली स्वीट्स वापरायच्या गार्निशिंगसाठी.
कढईमध्ये दूध, साखर आणि तूप घालायचं. त्यात स्ट्रॉबेरीचा क्रश टाकायचा आणि 2 मिनिटं मंद गॅसवर मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिश्रणाला उकळी आली की त्यात मिल्क पावडर घालायची आणि 10 ते 12 मिनिटं मिश्रण आटवायचं. त्यानंतर 1 ते 1.5 तास मिश्रण गार व्हायला म्हणजे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. स्ट्रॉबेरीचे मोदक आहेत त्यामुळे लाल रंगाच्या जेली स्वीट्सचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. मोदकाच्या साच्यात आधी हे 2-3 तुकडे ठेवायचे आणि मग मोदक बनवायचे. अजून एक भन्नाट फ्लेवरचे मस्त मोदक तयार झालेत. प्रत्येक फ्लेवरचे 6 मोदक झालेत. एकदम सोपे आणि सगळ्यांना आवडतील असे. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज करता बघत रहा रूपांजलीज कुकिंग मराठी.